अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आयोजित जनता दरबारामध्ये अनुपस्थित राहिल्याबद्दल जिल्हा प्रशासनानं 3 अधिकाऱ्यांसह 8 तलाठी आणि 7 ग्रामसेवकांना शो कॉज नोटीस बजावली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य ग्रामस्थांचे प्रश्न निकाली निघावेत म्हणून महसूल विभागाअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जनता दरबार आयोजित केला होता. धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे या तालुक्यात सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये सामान्य माणसाच्या तब्बल 3000 वर तक्रारी प्राप्त झाल्या. जिल्हा प्रशासनाच्या लेखी सूचनेनंतर नांदगाव खंडेश्वर इथं ITI कॉलेजमध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत आमदार प्रतापदादा अडसड यांनी जनता दरबार घेतला. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 1800 तक्रारी ग्रामस्थांनी नोंदवल्या. तदनंतर इथं संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक आमदार प्रतापदादा अडसड यांनी घेतली. नमस्कार, मी सचिन बलाके बोरी. आज या ठिकाणी जो प्रतापदादाच्या माध्यमातून जो कार्यक्रम केलेला आहे हा एकदम अतिउत्कृष्ट कार्यक्रम आहे. आजपर्यंत या ठिकाणी असा कार्यक्रम झालेला नाही. तरी प्रतापदादांनी जो आज प्रयोग केलेला आहे आमच्या कास्तकाराच्या दृष्टिकोनातून अतिउत्तम हा कार्यक्रम आहे. असाच कार्यक्रम प्रतापदादांनी दरवर्षी या ठिकाणी राबवावा. आमच्या समस्या या ठिकाणीचं बरंचसं निवारण या ठिकाणी सगळे कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत आणि होत आहेत. असंच दरवर्षी करत राहावं ही माझी नम्र. आज नांदगाव खंडेश्वर तालुक्याकरिता राजस्व अभियानाअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्यांच्या तक्रारी या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे किंवा त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्याकरता त्यांच्या ज्या काही वैयक्तिक लाभाच्या विषय असतील त्यांच्या संदर्भात किंवा सार्वजनिक बाबींसाठी अनेक अडचणी येतात आणि त्या प्रलंबित राहतात, त्यामुळं त्या सगळ्या अडचणी सोडवण्याकरता आज या माध्यमातून समाधान शिबिराचं जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या उत्स्फूर्त प्रतिसादही आहे आणि अत्यंत शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीनं सगळ्यांचं सहकार्य मिळत आहे. या माध्यमातून सगळ्या नागरिकांच्या समस्या निश्चितच सोडवल्या जातील. जय श्रीराम. आज जो जनता दरबार झालेला आहे, आमचे लाडके आमदार धामणगाव मतदारसंघाचे प्रतापदादा अडसूळ, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज जनता दरबार म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या जनतेच्या काही समस्या असेल आणि सर्व काही सदन असतात असं नसतात, गोरगरिबांचे काही प्रश्न असतात, त्याच्यामुळे आज आपण इथे येऊन आपल्या प्रश्नांचं निवारण झालेलं आहे आणि आपले काही अडीअडचणी असेल त्या त्यांनी शांततेने ऐकून घेतल्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आणि जे अधिकारी वर्ग आहेत त्यांना सुद्धा बोलवून इथे सर्व मतदारसंघातील सर्व बीओलोचे काम शिक्षक लोक करत आहेत, त्याच्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे आणि असंच जर आपण करत राहू तर खरोखर विद्यार्थ्यांचे हे फार मोठे नुकसान होणार आहे. याच्यासाठी मी माझ्या प्रश्नाचं निवारण करायसाठी इथे आले होते, कारण की मी पण एक लोकप्रतिनिधी होते, माझी सरपंच आणि माझे काय निवारण झालं. पाहूया हे प्रश्न कितपर्यंत सोडवल्या जातील आणि धन्यवाद प्रतापदा.